बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी भंगलेले स्वप्न भाग दुसरा रमेश आणि नयना घरी अभ्यास करून थकली होती त्यामुळे त्यांच्या नियोजनाप्रमाणे रात्री साडे दहाला झोपले होते ते परंतु मालन मात्र आपल्या घरधनी सदाच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती सदाला घरी येण्यास बराच उशीर झाल्यामुळं मालनला हुरहुर लागली होती पण इतक्यात सायकलची घंटी वाजवत सदाची स्वारी दारात हजर झाली तसा मालनच्या मुद्रेवरचा तणाव निवळला हळू आवाजात मालन सदाला म्हणाली किती उशीर मुलं वाट पाहून झोपली सुद्धा आणि एवढा वेळ कुलकर्णी सरांचं असलं कसलं काम होतं मालन भाबडेपणानं बोलत होती अग आपल्या भल्यासाठीच त्यांनी बोलावलं होतं त्यांनी मला नवी उमेद दिली नव्या कामाचा नवा मूलमंत्र दिला आहे चार जादा पैसे कमवायचा नवा मार्ग दाखवला आहे आपल्या परिस्थितीला तेवढाच हातभार लागणार आहे पुढच्या आठवड्यापासून माझा दिनक्रम वेगळा असणार मालन तुला काही कळतं आहे का, का? सर्व डोक्यावरनं जात नाही ना सदा मालनला म्हणत होता माणसानं सरळ सांगावं असं तिड्यात बोलून मला लेणं वाचता येत नाही म्हणून मला व्यवहारातलं काही कळत नाही का, का? का संसारातलं काही कळत नाही होय तुला तर सर्व काही कळतंय पण मलाच वळत नाही पुढच्या आठवड्यापासून पहाटे पाच वाजता मी घराबाहेर पडणार वर्तमानपत्रे आणि दूध पिशव्या घरोघर टाकणार सकाळी साडेसातपर्यंत घरी येणार आंघोळ करून जेवणार आणि मग शाळेत जाणार घरची जबाबदारी तुझी पुरांचा अभ्यास करून घ्यायची जबाबदारी तुझी वाढत्या खर्चाची तरतूद करण्याकरता तेवढाच काहीतरी नवा पर्याय सरांनी सांगितला आहे रमेश इयत्ता अकरावीत शिकत होता तर नाही नववीत शिकत होती आनंद मिरज येथे मेडिकलचे शिक्षण घेत होता सदाचे तुटपुंजे उत्पन्न आणि वाढता खर्च यामुळे अनावश्यक खर्चाला फाटा देण्यासाठी मालनने ही उपाययोजना सुरू केली ती सदाला सहज म्हणाली काय हो आपण असं करूया खर्चात बचत म्हणजे उत्पन्नात वाढ तुम्हाला पटतंय का बघा मी काय म्हणते आपण सर्वांनी चहा सोडला तर चहा पावडरचे साखरेचे दुधाचे महिन्याचे पैसे वाचतील चहाशिवाय चालणार नाही असे काही आहे का सर्वांनी मिळून चहा पिणं बंद करू तेवढेच महिना दीड दोन हजार रुपये वाचतील मालन तुझं खरं आहे अचानक कोणी घरी रावळा आला किंवा सहज कोणी घरी भेटायला आले तर त्यांना काय सांगायचं आम्ही चहा पिणे बंद केले आहे म्हणून अग हल्ली कोणाकडेही जा चहाशिवाय स्वागत होत नाही आणि आपल्याकडे चहा पिणे बंद म्हटल्यावर कसं तरीच वाटतंय समजा घरी कोणी आलेच तर तुम्ही फरमावायचं मालन लिंबू पाणी घे चहा आरोग्याला अपायकारक असतो असं लेक्चर जोडायचं शिवाय रमेश आणि नयनालाही सांगायचं सा। चहाने पित्त वाढते म्हणून वाढत्या वयातील मुलांनी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे एका आठवड्यात सर्वांना सवय होईल यामध्ये दोन फायदे आहेत एक तर चहाची सवय बंद होईल आणि दुसरं म्हणजे चहा पावडर दूध साखरेचा सा महिन्याचा सा खर्च वाचल्याने आपले दीड दोन हजार वाचतील छोट्या छोट्या गोष्टीपासूनच बस्तीला सुरुवात करूया परिस्थितीनुसार प्रसंगी माणसाला शहाणपणे येतं म्हणतात ते अगदी खरं आहे बघ शाश्वत सुखासाठी माणसाने क्षणिक सुखाचा मोहाचा त्याग केला पाहिजे अशिक्षित मालनच्या चा चातुर्याचे सदा मनापासून कौतुक करीत होता बाबा माझ्या क्लासचं काय करायचं अकरावी बारावी पी सी बी ग्रुपची ट्यूशन फी पन्नास हजार आहे दोन्ही वर्षांची एकदम फी भरल्यास पाच हजार रुपयांची सवलत आहे माझ्या इतर मित्रांनी क्लास जॉईन केला आहे मी काय करू टॉपर रँकमध्ये येण्यासाठी क्लासची गरज आहे दादासारखं मलाही मेडिकल कॉलेजला जायचं आहे रमेश आपण आनंदला कधीच क्लास लावला नव्हता तो स्वयंस्फूर्तीने अभ्यास करायचा तासन तास अभ्यास करायचा आणि हे बघ जे जे लोक प्रज्ञावंत नामवंत गुणवंत झाले ते सर्व स्वतःच्या मेहनतीने पुढे गेले हल्ली हे ट्यूशनचं फॅड वाढले आहे क्लासेसवाल्यांचा हा गोरखधंदा चालू आहे श्रीमंत लोक व्यापारी मध्यमवर्गीय लोक मोठमोठ्या क्लासच्या भरमसाठ फी भरून मुलांकडून वारेमाप अपेक्षा करतात पण यशस्वी किती होतात तर हाताच्या बोटावर मोजणे एवढेच कष्टाविना फळ ना, ना मिळते जेवढा वेळ तू क्लासमध्ये घालवणार तेवढा वेळ तू प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश तुझ्याकडे धावत येईल आजकाल क्लासच्या नावाने चकाट्या मारणारे कितीतरी पोरपोरी पाहतोय हो शिवाय क्लास लावल्यामुळं कॉलेजमध्ये नियमित तासाला गैरहजर राहणारे पण काही जण आहेत तेव्हा रमेश बाळा ट्युशन क्लासचे खूल डोक्यातून काढून टाक सदाने गोड बोलून रमेशची समजूत घातली रमेश, रमेश रागारागाने पाय आपटत मालनजवळ गाराने गात होता आई तू तर बाबांना सांग की मला ट्युशन क्लासला परवानगी द्या म्हणून रमेशचा हटवादीपणा बघून मालन रमेशवर कडाडली रम्या सरळ गपगुमान शिकू वाटलं तर शीख नाहीतर बाबू मारवाड्याच्या दुकानात कामाला जा एवढा मोठा धगुरडा झाला आहे स्वतःहून अभ्यास करावा जिद्द बाळगावी रडगानगात बसू नये आनंद कधी तुझ्यासारखा हट्ट करत नव्हता मलंतही तंतंताच रमेश ताळ्यावर आला हट्ट करून उपयोग नाही म्हणून रागा रागातच त्याने दप्तर घेतले व कॉलेजचा रस्ता धरला रमेश आतल्या आत घुसमटत होता त्याच्या मनाची घुसमट ओळखून शरदने त्याला समजावून सांगितले रमेश आणि शरद दोघे वर्गमित्र शरदच्या घरची परिस्थिती हालाखीची होती आई वडील शेतमजूर म्हणून लोकांच्या शेतात काम करत होते शरदला परिस्थितीची जाणीव होती शरद, शरद रमेशला नजर रोखून म्हणाला रमेश आपल्याला वाटतं आपलं बरोबर पण ते खोटं असतं मित्रा कोणत्याही आईवडिलांना वाटतं आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं मोठे क्लास लावावेत त्यांचंही आपल्या अपत्यावर अतोनात प्रेम असतं पण पण आर्थिक परिस्थितीमुळे बिचारे मजबूर असतात माझ्यापेक्षा तरी तुझे बरे आहे तुझ्या वडिलांना घरखर्चापुरता तरी नियमित पगार मिळतो पण आमचं तसं नाही जेव्हा काम असेल तेव्हा दाम मिळतो घाम गाळल्याशिवाय दाम नाही आपले आई आईवडील हाडाची काढं करतात का तर आपल्या मुलालेकरांच्या भल्यासाठी आणि आपण काय करतो क्षणभर विचार कर आणि मग मला सांग होय शरद तू म्हणतोस ते बरोबर आहे खऱ्या अर्थानं तू आज माझ्या डोक्यात प्रकाश टाकलास आईवडिलांच्या समोर आज मी भलतास हटवादीपणा केला चुकलंच माझं यापुढे तू आणि मी आपण दोघे मिळून अभ्यास करू निश्चित ध्येयापर्यंत पोहोचूच म्हणत रमेशनं मनाशी खुणगाट बांधली गेले तीन महिने घरी जाऊन आईवडिलांना भेटून यावं अशी आंतरिक ओढ आनंदाला लागली होती परंतु येणे शक्य झाले नव्हते शनिवार रविवार सुट्टी असल्याने घरी जाता येईल या उढीनं आपल्या प्रेमाच्या माणसाला भेटण्यासाठी रेल्वेने प्रवास करून आनंद घरी आला सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदच्या आगमनाने आनंद ओसंडून वाहत होता रात्री जेवणानंतर मनसोक्त गप्पा टप्पा झाल्या रमेश आणि आनंद आनंददादाच्या गप्पांमध्ये दंग होऊन गेले कॉलेजची अवाढव्य प्रशस्त इमारत शिकवणारे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि शिकणारे भावी डॉक्टर्स अरे दादाची मजा आहे आपण सुद्धा असं काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे असं नैना म्हणाली गप्पांच्या ओघात बोलता बोलता भावंड झोपी गेली सदा थकून आल्याने तो लवकरच झोपला कारण पहाटे पाच वाजता उठून घरोघर जाऊन पेपर व दूध पिशव्या टाकण्याचे नवे काम स्वीकारले होते ते प्रामाणिकपणे करणे महत्त्वाचे होते सदा पहाटे उठून आपल्या नित्याच्या उद्योगाला बाहेर पडला मालनने ही आंघोळ उरकली तुळशीला पाणी देव घातले देवघरातील देवासमोर अगरबत्ती लावली दोन्ही हात जोडून मनोभावे नमस्कार केला आणि स्वयंपाकाच्या तयारला लागली आनंद रमेश नयना उठले सुचिरभूत झाले आंघोळ केली बराच वेळ झाला अजून आईने चहा दिला नाही म्हणून आनंद आईला म्हणाला अगं आई आमची केव्हाच आंघोळ झाली अजून चहा दिला नाहीस आनंदने चहाचे नाव काढताच रमेश व नाईना आनंदकडे पाहून क्षणभर हसले आणि म्हणाले आनंद दादा आपल्या घरी आईने चहाबंदी लागू केली आहे आणि आम्ही सर्वांनी सहमतीने चहाबंदी अंगीकारली आहे अरे पण का चहाबंदी कशासाठी अरे दादा तुझ्यासाठी तुझ्या शिक्षणाचा वाढता खर्च भागवण्यासाठी खर्चाची बचत म्हणून गेले दोन महिने घरात चहाबंदी आहे गरमागरम जेवणे आईचा स्वयंपाकसुद्धा तयार झाला आहे चहा पिणे आरोग्याला अपायकारक असते त्याने पित्त वाढते असे आईचे ठाम मत आहे रमेशनं एका दमात आनंदला चहाबंदीची हकीकत सांगितली आनंद क्षणभर खजील झाला आपल्या घरातील लोकांनी चहा बंद केला आहे आणि मी तिकडे दिवसांतून तीन तीनदा चहा पितोय एक कप दहा रुपयाला म्हणजे किमान एक हजार रुपये मी दरमहा चहावर खर्च करतोय माझं खरंच चुकतं आहे चहाची तलब झाली म्हणून कॅन्टीनमध्ये जाऊन चहा पित असतो आणि इकडे इकडे माझे आई वडील भाऊ बहीण चहाला तिलांजली देतात माझ्यासाठी ते चहाचा चाहा त्याग करतात आणि तिथे मी वाफाळलेल्या गरम चहाचे घोट घेत असतो आता मलाही बदलायला पाहिजे चहाचा चाहा नाद सोडला पाहिजे क्षणिक चहाच्या तलफेकरता दरमहा हजार रुपयांचा चुराडा करणं मला परवडणार नाही असा मनोमन विचार करत आनंद रमेशला म्हणाला रमेश मी पण चहा सोडलाय अरे केव्हापासून तू चहा सोडलास आत्ता तर म्हणत होतास आई अजून चहा कसा देईना म्हणून आजपासून मी पण चहा सोडला आनंद गंभीर होत म्हणाला अंघोळ झालीये ना मग न्याहारी करून घ्या मालंताई म्हणाल्या आई तू दोघांना वाट मी बाबाबरोबर नेहारी करेन नैना म्हणाली नेहरी करता करता आनंद सहज रमेशला म्हणाला हल्ली बाबा मॉर्निंग वॉकला जातात काय नाही म्हणजे झोपेतून उठल्यापासून बाबा दिसले नाहीत आनंद दादा आज तुझ्यामुळे आम्हाला पण निवांत झोप काढता आली बाबा रोज पहाटे पाचला उठतात आम्हाला अभ्यासाला बसवतात आणि स्वतः सायकलवर फेरी मारायला जातात कसली फेरी आनंदा उत्सुकतेने म्हणाला सुप्रभात फेरी कंपल्सरी दोन तास पहाटे पाच ते सात साडेसातपर्यंत घरी येतात आणि मग अंघोळ वगैरे उरकतात घाईघाईने न्याहारी करतात आईने दिलेला डबा घेऊन शाळेत वेळेवर कामावर जातात दिवसभर धावपळ करतात आणि संध्याकाळी थकून बागून घरी येतात बाबांच्या कष्टाला पारावार नाही बाबांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिका म्हणजे झालं तुम्ही मुलं चांगले शिकून नोकरीला लागला म्हणजे आम्हा दोघांना खरं समाधान मिळेल आनंदा तुझं पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षी इतरांनी मदत केली परंतु वारंवार लोक मदत करणार नाहीत आपलं उत्पन्न तोकडं दर महिना असे किती शिल्लक राहणार त्यातून तुझा चार वर्ष खर्च वाढणार तुम्हा दोघा मुलांना शिकवायचं आणि नैनाला काय घरी बसवायचं तिला पण शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची नैना स्वतःच्या पायावर हिमतीने उभी राहिली पाहिजेत मी शिकले नाही पण माझी मुलं शिकून खूप मोठी व्हावीत तुमचं सुख आम्हाला पाहता यावं म्हणून तर तुमचे बाबा लोकांच्या घरोघरी जाऊन पेपर टाकतात दूध पिशव्या टाकतात आपल्या चिमण्या बाळांकरता उबदार सुरक्षित घर असावं म्हणून चिमणा चिमणीसुद्धा काळी काळी एकत्र करून घरटं बांधतात दिवसभर चिमणा चिमणीची लगबग चालते सुचीनं पाणी आणायचं आपल्या चिमण्या बाळांना भरवायचं तेच काम आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सदा आणि मालन अविरतपणे करत होते आपल्यासाठी बाबा धडपडत आहेत किती शारीरिक मानसिक परिश्रम घेत आहेत रमेश आणि नैना तुम्ही दोघांनीही अवाढव्य शिक्षणाच्या पाठीमागे न लागता कमीत कमी, कमी खर्चाचा अभ्यासक्रम बघा मला आता माघारी फिरणे शक्य नाही कारण मी तेव्हा मेडिकलचा ध्यास घेतला होता तो खर्चिक अभ्यासक्रम आपल्यासारख्या सामान्य गरीब कुटुंबाला परवडणारा नाही याची मला तेव्हा जाणीव झाली नव्हती पण आता माझे डोळे उघडलेत पुढचे पाऊल पुढेच टाकणार अडचणीवर मात करायला मीही तयार होईन असं म्हणत आनंदाने मनात संकल्प केला घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे त्यांनी फिरत राहायचं आणि आपण बघत बसायचं होय मलाही काहीतरी हातपाय हलवायला पाहिजेत म्हणून मालन मनात एकसारखा विचार करत होती माझं शिक्षण नाही हे खूळ काही तिच्या डोक्यातून जात नव्हतं तिला वाटायचं खेड्यापाड्यात असतो तर शेतमळ्यात कामाला गेले असते खुरपान करून चार पैसे कमवून घराला हातबार लावला असता इथं विचारायचं तर कुणाला निदान धुन्या भांड्याचं काम मिळालं असतं तर तेही केलं असतं पण लोक काय म्हणतील सदा शिपायाची बायको धुण्या भांड्याला जाते लोक काय चार दिवस बोलतील आणि पुन्हा गप्प बसतील लोक काय आपले देऊन घेऊन चालवणार आहेत का लोक निंदेकडे न बघता आपण वाटचाल केली पाहिजे मालन तिच्याच विचारचक्रात गुरपटली होती विचाराचा गुंता सुटता सुटत नव्हता आनंद आपल्या कॉलेज विश्वात रमला होता रोज मन लावून अभ्यास करणं लेक्चर अटेंड करणं प्रॅक्टिकल करताना बारकाईनं निरीक्षण करणं आनंदाला केवळ तीनच ड्रेस होते दोन दोन दिवस आळीपाळीने घालायचा दुसऱ्या दोघा रूममेटची ढीगभर कपडे पडलेले असायचे रूममेटचे कपडे लॉन्ड्रीला जायचे आनंद रविवारी सुट्टीच्या दिवशी आपले ड्रेस स्वच्छ धुवून दोरीवर वाळत टाकायचा कपडे सुकल्यानंतर तो रूमवरच इस्त्री करायचा आणि सुट्टीच्या फावल्या वेळेत टाईमपास म्हणून लुंगी बनयांवर गॅलरीत बसून बाहेरचं जग निरखायचा प्रत्येकाची धावपळ चाललेली पायी जाणारे सायकलवर जाणारे मोटरसायकलवर जाणारे रिक्षातून जाणारे गाडीवर गळ्यात गळे गल्या घालून जाणारे स्वतःच्या अलिशान गाडीतून जाणारे प्रत्येकजण वेगळ्याच धुंदीत जगणारे प्रत्येकाला काहीतरी एक वेगळीच अनामिक ओढ लागलेली पण त्या गर्दीपासून मी दूर आहे म्हणत आनंद स्वतःच्या विचारधारेत गुरपटून जायचा रविवार असल्याने इतर मित्र सिनेमा पाहायला गेले होते परत येताना बाहेरच हॉटेलमध्ये हदळून येतील रविवारी मेसमध्ये फिष्ट असल्याने दुपारी एकवेळ जेवण मिळते संध्याकाळी वडापाववर भागवावे लागते आलिया भोगाशी असावे सादर घेऊणी चादर उपासपोटी घालावी खालवर आपले दुःख आपली व्यथा आपली परिस्थिती कोणाला सांगून काही उपयोग आहे का नाहीतर दारिद्र्याची कणव करण्यापेक्षा उपहास करणारेच जास्त असतात कदाचित देवसुद्धा माझी परीक्षा पाहत असेल मी म्हणतो देव तरी असा कसा आहे पाहिजे त्याला देत नाही नको त्याला भरभरून देतो म्हणे देव दिनांचा दयाळू कसला दयाळू तो तर त्याची लक्ष्मी धनदाणग्यांच्या कपाटात बंदिस्त करतो गरिबांनी केवळ भक्ती करून मुक्ती मिळवावी या दुनियेत सत्याला थारा नाही भुकेलेल्यांना अन्न नाही सत्तेच्या मस्तीत आणि पैशाच्या धुंदीत वावरणाऱ्यांना सामान्य जणांची दशा कळणार नाही श्रीमंतांच्या पैशांच्या थैल्या बघून शिक्षण संस्था त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या घालतील परंतु गरिबांच्या पोरांना फीसाठी पैसे नाहीत म्हणून संधीपासून शिक्षणापासून वंचित ठेवतील जगराहाटीचा नियमच आहे देखल्या देवाला दंडवत घालायची असो उपासपोटी वैफल्यग्रस्त विचार करण्यापेक्षा आपल्या भविष्याचा आपणच शिल्पकार व्हायला पाहिजे परिस्थितीचे चटके सहन करण्याखेरीज गत्यंतर नाही असं म्हणत भावी स्वप्न कशी साकारता येतील याचा आनंद विचार करू लागला अजून प्रदीर्घ काळ परिस्थितीशी झगडायचं आहे याचं भान ठेवायलाच पाहिजे आनंदच्या डोक्यात अनंत विचार लहरी तरंगत होत्या सदा मित्रा तू भाग्यवान आहेस बघ तू डॉक्टरचा बाप होणार रमेश बॅरिस्टर होणार आणि नैना काहीतरी नशीब बाजमावणार मित्रा मला तुझा अभिमान आहे लय कष्ट करतोस तू माझं काय पोरणा बाळ आणि रिकामी वाजवत बसतो टाळ पांडू शिपाई उदासपणे स्वतःला बोलत होता तसं नाही पांडुरंग ही शाळेत येणारी आनंदाने बागडणारी मुलं आपली समजायची निरागस मुलांच्या सेवेसाठी आपण सेवक त्या बाळगोपाळात आपण आनंदानं रपून जायचं आज ना उद्या केव्हा तरी तुमच्या घरात पाळणं हलल आपण आशावादी राहून प्रयत्न करायचा वेळ आल्यावर देव दिल्याशिवाय राहत नाही तुझं काय वय झालंय का कुंभार आणि कुंभारीन मजबूत असल्यावर मडकं घडवायला वेळ लागत नाही तू माझा ऐक तू दारू सोड तुझं एकदा काय व्यसन सुटलं की मग नव्या खोंडासारख्या उड्या मारशील तुझ्या मनातलं नैराश्य गेलं की आपोआप आशेचा दीप तुझ्या घरात उजळेल बघ सदा समजुतीनं पांडूला सांगत होता सदा तू तेवढा मला समजून सांगतोस माझ्यातला सद्गुण जागा करतोस पण आपल्या स्टाफमधील काही मंडळी माझ्या दुर्गुणाला खत पाणी घालतात स्टाफमधील काही शिक्षक स्वतः साळसूतपणाचा आव्हानतात आणि मला बोलावून सांगतात जा रे मस्तपैकी इंग्लिश ब्रँडी घेऊन ये भडवे घरात बसून चुरून दारू पितात त्यांच्याबरोबर मलाही घोटघोट पाजतात ना खोकल्यासाठी स्पेशल औषध म्हणत डुसून बसतात संत सज्जनाचा आव्हानतात आणि मी मात्र लोकांच्या टीकेचा धनी मला ह्या लोकांमुळेच दारूची चटक लागली त्यांचं लिमिटेड झालं आणि माझं अनलिमिटेड होत गेलं मला याचं भानच राहिलं नाही बरं झालं सदा तू माझं डोळं उघाडलंस आजपासून संध्याकाळी देवळात जातो आणि भजनी मंडळात दाखल होतो त्यामुळं संगतीचा लाभ होईल आणि देशी विदेशीकडे वळणारी माझी पावलं थांबतील जर माझं चुकलं तर माझा कान धरून सांगायचा तुला अधिकार आहे पांडू शिपाई गतगोष्टीचा पश्चाताप होऊन बोलत होता पांडू ज्या क्षणाला तुला पश्चाताप झाला तो दिवस तुझ्या जीवनात सुदीन म्हणायचा पंधरा दिवसात तुझे व्यसन सुटले तर तुम्हा दोघा नवरा बायकोला आमच्या घरी मिष्टान्न जेवणाचे निमंत्रण आजच देऊन ठेवतो हो तुझ्यात अपेक्षित बदल झाला तर मला मनापासून आनंद होईलच परंतु खरा आनंद वहिनींना होईल असो पांडू तुझा संकल्प सिद्धीला जावो आणि लवकरात लवकर तुझ्या घरी पाळणा हलण्याची सूचिन्य दिसो एवढंच देवाला मागणं मागतो चला आपण आपल्या कामाला जाऊ नाहीतर साहेब म्हणतील शिपाई लोकांचा शाळेच्या बागेत काय वार्तालाप चालू आहे सदा साहेबांच्या केबिनकडे गेला तर पांडू मात्र सदा जे जे बोलला त्याच गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करीत होता कॉलनीत राहणाऱ्या अण्णा विचारांची मुलगी रजनी सुपर सुपरबारमध्ये अकाउंटंटचं काम करीत होती मालन तिला म्हणाली रजनी अगं तुझ्या सुपरबारमध्ये मला काही काम मिळेल का मला जमेल असं काही काम आहे का तेवढं तुझ्या मॅनेजर साहेबांना विचारून बघ तू मला काम मिळवून दिलंस तर तुझे फार उपकार होतील बघ म्हणत मालने राजनी पुढे हात जोडले अहो काकू मला कशाला हात जोडता आहे मी तर तुमच्या नयनासारखी आहे अण्णांना लखवा झाला अण्णा आजारी पडले आणि घरी बसले घरात मीच मोठी मुलगी घर चालवायचं तर काम शोधण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून कॉलेज करून पार्ट टाइम नोकरी करते बाई रजनी खरंच तू हुशार आहेस तू मॅनेजर साहेबांना बोललीस तर मला काहीतरी काम मिळेल हो हो काकू आजच मॅनेजर साहेबांशी बोलेन मी तुमच्या कामाकरता जरूर बोलेन पण पगार मात्र इतर बायकांना जो मिळतो तेवढाच मिळेल कामगार भरती असेल तर तुमचे काम लवकर होईल नाहीतर काही दिवस वाट पाहावी लागेल रजनी सांगत होती मला इतर बायकांपेक्षा चार रुपये पगार कमी मिळाला तरी चालेल पण काम मिळालं पाहिजे असं काहीतरी कर बाई मी तुझ्या निरोपाची वाट पाहते हं असं म्हणत मालनबाईने रजनीला हसतमुखाने निरोप दिला रजनीला उशीर होत असल्याने रजनी पण घाईघाईने निघून गेली मधल्या सुट्टीनंतर मेडिकल कॉलेजमधील पोरापुरींची पावले कॅन्टीनकडे वळत डॉक्टर आनंद पोर्चमधील नोटीस बोर्ड पाहत टाईमपास करायचा त्याने कॅन्टीनला जाणं बंद केलं होतं तरीसुद्धा वर्गमित्र अजित जवळ आला आणि आनंदला म्हणाला अरे यार या नोटीस बोर्डावरील नोटीस गेल्या आठवड्यातील आहेत आणि तू आत्ता बारकाईने काय पाहतोयस चल कॅन्टीनला गरम गरम कॉफी घेऊया चल अरे अजित मला कॉफी आवडत नाही तू घेऊन ये अरे मग तुझ्या आवडीचा चहा घेऊ नको माझं तोंड आलेलं आहे त्यामुळे चहा नको आनंद तुझं मला काही कळेन असं झालं आहे डिस्मूड आहेस का अरे प्रत्येकजण आपापल्या यारासोबत धमाल दंगामस्ती करत कॅन्टीनमध्ये टाईमपास करतात आज माझी मैत्रीण आली नाही मित्र म्हणून तुलाचल म्हणतोय तर तू नव्या नवरीगत आडेवडे घेतोस अजित आनंदवर जाम वैतागत म्हणाला खरंच मित्रा नाराज होऊ नकोस खरं सांगायचं तर मी चहा पिणे बंद केलं आहे कारण चहामुळे मला पित्ताचा त्रास होतो आनंद सारवासाराव करत म्हणाला पहिली टर्म संपत आली होती फर्स्ट सेमिस्टरचा सा अभ्यास चांगला झाला पाहिजे प्रथम क्रमांकाला पाहिजे या ध्येयाने प्रेरित होऊन आनंद अभ्यास करीत होता त्याला वडिलांचे कष्ट डोळ्यांसमोर दिसत होते भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून घेणं गरजेचं होतं परंतु मी माझाच आर्थिक भार त्यांच्यावर टाकत होतो कुटुंबातील प्रत्येक सदस्य माझ्यासाठी स्वसुखाचा त्याग करीत होते मी चहा पिणं बंद केलं म्हणजे फारसा त्याग नव्हताच आपण दुसऱ्याचा चहा घेतल्यानंतर कधीतरी आपणालाही दुसऱ्याचा चहा पाजावा लागणार त्यापेक्षा चहा पिणंच वर्ज्य केलं हे एकापर्यंत चांगलंच झालं त्यामुळं आपल्याही खर्चात तेवढीच थोडीफार बचत होत आहे आनंद विचार करीत होता दिवाळीचा सण जवळ आला होता ग्राहकांची वाढती गर्दी होणार धान्य निवडून वजन करून पिशव्या पॅकबंद करणं याकरता महिला कामगार भरती करावायचं म्हणून मॅनेजरने बजारमधील कर्मचाऱ्यांना सांगितलं दिवाळीमध्ये मालाची वाढती मागणी लक्षात घेऊन ग्राहकांना निवडलेला दर्जेदार माल द्यावा लागतो ग्राहकांची मर्जी सांभाळावी लागते ग्राहक आपले दैवत समजून त्यांना सेवा व सुविधा पुरवाव्या लागतात या दृष्टीने किमान आठ ते दहा महिला कामगारांची भरती करावी लागणार आहे त्या प्रामाणिक कामसू गरीब आणि होतकरू असाव्यात सचोटी प्रामाणिकपणा व सहकार्याची वृत्ती असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देऊ अशा महिलांना काम देऊ तसेही कोणी गरजू असेल तर सुचवा एकदम अनोळखी व्यक्तींना काम देण्यापेक्षा तुमच्या ओळखीतलेच असलेले बरे असे मॅनेजर साहेब म्हणाले थँक्यू सर आमच्या कॉलनीतील मालनकाकू आहेत अशिक्षित आहेत पण प्रामाणिक आहेत त्यांना कामाची गरज आहे तुमची परवानगी असेल तर तुम्हाला भेटण्यासाठी त्यांना उद्यास घेऊन येते रजनी म्हणाली ओके रजनी तू म्हणतेस तर बोलव त्यांना त्यांची गरज लक्षात घेऊन काम देऊ अशिक्षित आहेत म्हणून काय झालं धान्य निवडून पाकडून पॅक करणं ही कामे अशिक्षित बायका छान करतात त्या आळस करत नसतात आणि शिक्षणाचा अभाव असल्याने सांगेल ते काम करतात झाडलोट करण्यापासून अंगावर पडेल ते काम करण्याची तयारी असली म्हणजे झालं मॅनेजर साहेबांचे बोलणे सकारात्मक असल्याने रजनी त्या आनंदातच घरी गेली रमेश आणि नैना अभ्यास करीत होते रात्री साडे पर्यंत अभ्यास केला पाहिजे पहाटे पाचला उठून अभ्यासाला बसले पाहिजे हा घरातील अलिखित नियम होता मुले अभ्यास करतात की नाही हे पाहणं त्यांना अभ्यासाची जाणीव करून देणं हे काम मालनकडे होते मालन घरातील सर्वस्वी जबाबदारी घेत असल्याने सदाला चिंता नव्हती पण अजून पाच सहा महिन्यानंतर आनंदला दोन लाख रुपये दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी लागणार होते त्याचे नियोजन कसे करता येईल याची त्याला चिंता होती पुढील वर्षी रमेश बारावीत जाईल नैना दहावीत जाईल म्हणजे दोघांची पण बोर्ड परीक्षा त्यांना वेळोवेळी कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे कामाच्या व्यापातून मला लक्ष देता येत नसले तरी मालन अभ्यास करून घेते त्यांच्याबरोबर जागते याबाबतीत तिने कधीही आळस केला नाही याबद्दल सदाला मालनचा नेहमी अभिमान वाटे नेहमीप्रमाणे सदा लवकर झोपला मुले घरात अभ्यासात होती आणि मालन अंगणात बसली होती विचारे अण्णांची रजनी घरातील कामे आटपून अंगणात बसल्या मालन काकूकडे आली हळू आवाजात म्हणाली अहो काकू जेवण झालं का ह कवात जेवले तुझं जेवण झालं का तुझी धावपळ किती असते बाई मालन नेहमीच्या रोजच्या रांगड्या ढंगात बोलली अहो काकू बोला रमेश आणि नयना अभ्यास करता येत ना आपल्या बोलण्याचा त्यांच्या अभ्यासात व्यत्यय नको काकू मी तुमच्यासाठी खुशखबर आणली आहे बर का खुशखबर म्हणजे रजनी तू लग्नविग्न जमवलं का काय आता वयात आलेल्या पुरीची लग्नाच्या वार्तेशिवाय दुसरी कुठली खुशखबर असणार आहे म्हणा अहो काकू तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे काय बातमी आणली आहे सांग तरी उगी माझ्या जीवाला हुरहुर लावू नको बया मॅनेजर साहेबांनी भेटायला बोलावलं आहे उद्या माझ्याबरोबर सुपर बाजारमध्ये मा चला तुम्हाला नक्की काम मिळेल मी तुमच्यासाठी मॅनेजर साहेबांकडे शिफारस केली आहे काकू मॅनेजर साहेबांच्या होला हो, ला हो म्हणा लांबड लावत आगळपगडळ बोलू नका माणसानं कमी बोलावं आणि काम जादा करावं तुम्हा अडाणी बायकांना अति बोलण्याचा उत्साह दांडगा जादा बोललेलं मॅनेजर साहेबांना आवडत नाही हं रजनी मालन काकूला समजावून सांगत होती रजनी तू सांगशील तसंच करते पण मला बया का मिळवून दे तेवढाच घर खर्चाला हातभार लागेल माझ्या काकू उद्या माझ्याबरोबर सुपर बाजारमध्ये चला कदाचित उद्यापासून तुमची कामाची सुरुवात होईल मग तर देवच पावला म्हणायचा रजनी तू माझ्यासाठी लय खटपट केली पुरी तुझं लयच उपकार झालं बघ आनंदाने मालन रजनीला म्हणत होती दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मालन रजनीसोबत बाजारमध्ये गेली सकाळची प्रसन्न वेळ मॅनेजर साहेबांचा भिंतीवरील पांडुरंगाचा फोटो पुसून झाला फोटोला फुलांचा हार घातला अगरबत्ती पेटून पांडुरंगाला ओवाळलं मॉलच्या अंतर्गत भागात तसेच पैशाच्या गल्ल्यावरून अगरबत्ती ओवाळी अगरबत्ती स्टँडला लावली दोन्ही हात जोडून पांडुरंगाला मनोभावे नमस्कार केला व आनंदी चेहऱ्याने प्रसन्न मनाने कार्याला आरंभ केला इतक्यात रजनीने इशारा करताच मालनबाई एक औंडा गिळून म्हणाली मॅनेजर साहेब नमस्कार म्या मालन बाय हाय नमस्कार काय हवं होतं का काय नाही व रजनीबरोबर आलते सॉरी सर मी मध्येच तुम्हाला डिस्टर्ब करते आहे या मालन काकू आम्ही एकाच चाळीत राहतो त्यांना काम पाहिजे आणि आपल्याला महिला कामगार पाहिजे म्हणून त्यांना मी घेऊन आले अशिक्षित असल्याने व अनुभव नसल्याने तुमच्याशी नेमकं काय बोलावं हे त्यांना कळे ना रजनी नम्रपणे मॅनेजर साहेबांना सांगत होती ओके सुरुवातीला बोलताना कोणाचाही गोंधळ उडतो बरं मला सांगा तुम्ही इथे काय काम करू शकाल अगोदर सविस्तरवर बोललं पाहिजे अंगावर पडेल ते काम गड्यासारखं करणार बघा ओझं उचलायचं असू द्या झाडलोट करण्याचं काम असू द्या तुम्ही सांगाल ते काम आनंदानं करीन पण साहेब मला काम द्या हात जोडून मालन विनवणी करीत होते तुमची पगाराची अपेक्षा काय आहे प्रश्नार्थक चेहऱ्याने मॅनेजर साहेबांनी विचारले तुम्ही द्याल तो पगार मला कबूल हाय साहेब चार पैसे कमी दिलं तरी बी चालेल मला कामाची गरज आहे अहो आम्ही दुजाभाव करत नाही महिला कामगारांना सर्वांसारखाच समान पगार दिला जातो सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत काम करावं लागेल ज्या दिवशी कामावर येणार नाही त्या दिवशी पगार मिळणार नाही अचानक कामावरून घरी राहता येणार नाही इतर महिलांबरोबर कटकट वादावादी करत बसायचं नाही कोणत्याही ग्राहकाबरोबर अथवा इतर पुरुष कामगारांसोबत हुज्जत घालायची नाही या माझ्या अटी मान्य आहेत का वय साहेब समज मला मान्य आहे एक डाव माझं काम तर बघा किती पण काम असू द्या कामाला मेचच नाही मला कामावर घ्या तुमचं लय उपकार होत्याल आजपासून तुम्ही कामाला सुरुवात करा शालन मावशी इकडे या या मालन काकू आजपासून कामावर हजर होत आहेत तुम्ही त्यांना नीट काम समजावून सांगा नवीन आहेत चार दोन दिवसात रुळतील आणि बरं का मालनबाई या मावशी इथं सिनियर आहेत त्या तुम्हाला जे काही काम सांगतील ते प्रामाणिकपणे करायचं सर्व महिला कामगारांच्यामध्ये शालन मावशी सिनियर आहेत त्यांच्याशी जुळवून घ्यायचं होय होय म्हणत मालनबाई मावशीच्या मागे सुपर सुपरबजारच्या पाठीमागे असल्या गोडाऊनमध्ये गेल्या मालन इतर बायकात कामात गुंतून गेली पोत्यांच्या थप्पीतील धान्य काढून पाकडणे निवडणे अर्धा किलो एक किलो दोन किलोच्या पिशव्या पॅक करणे इत्यादी कामे चालू होती त्या कामात मालन ही मन लावून गुंतून गेली इतर महिला मालनकडे ही कोण नवीनच बाया आली म्हणून मारक्या म्हशी गदर टवकारून बघत होत्या सदा सकाळी पेपर आणि दुधाच्या पिशव्या टाकून झाल्यानंतर लगबगीने घरी यायचा आराआवर करून मालनने दिलेला नाश्ता फस्त करायचा जेवणाचा डबा घेऊन आपल्या दैनंदिन कामाला जायचा नैना आणि रमेश जेवण झाले की दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन लवकरच शाळेत जायचे पहाटे पाचपासून मालनची धावपळ चालायची घाई गडबडीत सकाळी सर्वांना खाऊ घालायची मात्र स्वतः उपासपुटी धावत पळत जाऊन सुपर बाजारच्या ड्युटीवर सकाळी नऊ वाजता हजर व्हायची मालनची खूपच ओढा ताण होत होती दुपारच्या सुट्टीपर्यंत भुकेला आवर घालावा लागत होता मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या सुखासाठी आपण थोडा त्याग केला तर बिघडणार नाही नवरा भल्या पहाटेपासून धावतो त्यांचे कष्टा पार आहेत त्यांना थोडा हातभार लावण्याकरता काम करणं दोन पैसे मिळवणं माझंही कर्तव्य आहेच की नाहीतर इथं कुठं कष्टाचं आणि उन्हातचं काम करायचं आहे सावलीतलं काम आहे माझ्यासारखी इतर बायकांची पण ओढाताण होत असेलच की होईल आपोआप सवय म्हणत मालन आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी धडपडत होती अहो मालनबाई जरा दमाना हात हलवा इतर रोजच काम करायचं आहे जेवढं दाम तेवढंच काम करावं तुमच्या कामाची गती जास्त आहे तेवढं काम आमच्याकडून होत नाही म्हणून शालनबाई डापरत बसतात आपल्या जीवाला कार लावायला आपल्यावर डापरत बसायला मॅनेजर साहेबांनी तिला सुपरवायझर नेमलंय भामाबाई म्हणत होती अग नव्याचं नऊ दिवस असत्यात मी किती करते हे दाखवण्यासाठी खटाटोप चालू असल मालनबाईचा अंदाज घेत नीलाबाई म्हणाली नवरा शाळेत शिपाई आहे सरकारी पगार आहे तरी बायकोला बाजारमध्ये कामाला पाठवतोय बघा एकेकाला कमवायची किती हाव असते माझा तर नवरा घरात चुली पुढं बसून बिड्या फुकीत असतोय म्हणून मला कामावर यावं लागतंय माझा नवरा सरकारी नोकरदार असता तर कशी रुबाबात राहिली असती मी कमला आपलं रडगानं सांगत होती आधी कामं करा आपण कामाला आलोय सार्वजनिक गप्पा मारायला आलो नाही करारी आवाजात शालन मावशी म्हणाल्या दुपारी जेवणाच्या सुट्टीत पोटभर गप्पा मारा दिवाळीचा सीझन तोंडावर आला आहे पॅकिंग माल जादा प्रमाणात तयार ठेवला पाहिजे नाहीतर मॅनेजर माझ्या नावानं ऐन दिवाळीत शिमगा करेल शालनबाई सर्वांकडे नजर फिरवत म्हणाल्या म्हणजे आम्ही काय बसलोय होई काम चालूच आहे आम्ही आता तोंडाला चिकटपट्टी लावून बसावं काय बोलत बोलत काम चालूच आहे की काय करावं बाई बोलायला आपण बंदी फटकळ स्वभावाची चंद्राबाई म्हणाली चंद्राबाई आणि शालनचे दोघींचे एकमेकांशी पटत नव्हते परंतु एकाच छताखाली काम करायचे असल्याने चंद्राबाईच्या फटकळ बोलण्याकडे शालनबाई दुर्लक्ष करीत एकंदरीत एक काय दहा घरच्या दहा बायका एकत्र आल्यानंतर त्यांच्या तोंडाला कुणी आवर घालू शकत नाही हे अनुभवाने शालनबाईला माहीत होते पण या सर्वांमध्ये मालन मात्र अपवाद होती काम एके एक काम आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे उगाच या बोलघेवड्या भोरड्यांच्या नादी लागणं बरं नाही म्हणत आपल्या कामात दंग असायची मालनसमोर समोर एकच उद्दिष्ट होतं ते म्हणजे आनंद रमेश व नयनाचं शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण झालं पाहिजे उद्याचं सुख पाहायचं असेल तर वर्तमान काळातील अपार कष्ट व येणाऱ्या दुःखांना सामोरं गेलंच पाहिजे क्षणिक सुखाचा विचार केला तर पदरात दुःख येतं आणि अपार दुःखांचा सामना केला तर निर्विवाह सुख वाटायला येतं न डगमगता कष्टाला सामोरं गेलं पाहिजे कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय तिकडं लक्ष न देता आपण आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे याच निर्धारानं मालनच्या कामाचा झपाटा चालू राही मालन आज भलतीच खुश होती कारण आज तिला तिच्या कामाचा मोबदला म्हणून सहा हजार रुपये पगार मिळाला होता सुपर बजारमध्ये कामाला जात आहे हे तिनं महिनाभर मुलांना किंवा सदाला कळू दिलं नव्हतं आज सांगायचं घरधण्याला सा आश्चर्यचकित करायचं बघूया त्यांची काय प्रतिक्रिया येते ते कसं सांगायचं सा याची अगोदरच मनात जुळवाजुळव केली मालनने संध्याकाळी जेवणे झाली आजच्या जेवणात श्रीखंडाचा बेत होता भात भाजी चपाती श्रीखंड कोशिंबीर होती रमेश नैना सदा पोटभर जेवले सदाच्या आग्रहाखातर मालनही त्यांच्याबरोबर पोटभर जेवली बऱ्याच दिवसाने आज सुग्रास जेवणाचा बेत झाल्याने सर्वजण आनंदाने जेवले शतपावली करण्याकरता सदा अंगणात फेऱ्या मारित होता तोपर्यंत मालनने भांडी स्वच्छ केली नेहमीच्या सवयीप्रमाणे अंगणात बसून तंबाखूची मशिरी घेऊन निवांतपणे दात घासत बसली अगोदर दिवसातून किमान तीन वेळा मशीरनं दात घासण्याचा उपक्रम चालायचा हल्ली सकाळी घाईघाईत उरकावे लागत होते रात्री मात्र निवांत मशेरी लावत बसायची यावरून बऱ्याच वेळा सदा आणि मालणमध्ये खडाजंगी झाली होती परंतु मालन सदाना न जुमानता तासन तास मशिरी लावत बसायची सांगूनही ऐकत नाही म्हटल्यावर मालनला सांगण्याचा सा सदाने कधी आट्टाहासच केला नाही नैना रमेश अभ्यास करून झोपले शतपावली झाल्यानंतर विचारे अण्णांची गप्पा मारून सदा घरी आला क्वाटवर आडवा होणार इतक्यात मालन म्हणाली अव ऐकलं का माले तू आता काय म्हणतेस आत्ता कुठं अंतरुणावर पडायला लागलोय तर म्हणतेस ऐकलं का अग अगं तू बोललीस तर मला कळेल माले काय ग आज भलतीच खुश दिसतेस जेवणाचा गोडबेत काय शिवाय गोड आवाजात ऐकलं का हो म्हणतेस नेमकं तुझं गोडगुपित काय आहे ते तर कळू दे अगं भाय्या आता कसलं गोडगुपीत म्हणायचं सा। गोडगुपीत सांगायचं दिवस गेलं तुम्हाला बरंच काय बाहेर आहे म्हणायचं की रात होती संगतीला आणि म्हातारा आला गमतीला म्हणत मालन मनापासून लाजली आणि गालात खुदकन हसली माले मला दिवसभराच्या कामानं खूप कंटाळा आला आहे तू जे सांगायचं आहे ते सांग नाहीतर झोप तुम्ही डोळे मिटा आणि हात पुढे करा अरे बापरे बर तुझ्या इच्छेप्रमाणे हे बघ डोळे मिटले डोळे उघडू नका आता हात पुढे करा सदाने हात पुढे करताच सदाच्या हातावर सहा हजार रुपये ठेवले ही माझी पहिली कमाई मालन म्हणाली माले कसले हे पैसे कुठून आणले कोणाचे सापडले तर नाहीत ना कोणाचे ढापले तर नाहीत ना सदा अवा होऊन म्हणाला अव माझी कष्टाची कमाई हाय मनात भलतं सलतं आणू नका तुम्ही दिवसभर राब राब राबावं म्या मात्र खुशाल घरात बसून खावावं होय म्हणून मी पण सुपर सुपरबजारमध्ये सकाळी नऊ वाजता कामाला जाते त्या कामाचा हा पगार आहे विचारे अण्णांच्या रजनीबरोबर जाते मुद्दाम तुम्हाला सांगितलं नव्हतं कारण कामावर जायला तुम्ही परवानगी दिली नसते असं मला वाटलं होतं आज हेच मला सांगायचं सा होतं माझं काही चुकलं का अफराधी भावनेनं मालन म्हणत होती सदा आश्चर्यचकित होऊन म्हणाला अगं माझी शहाणी बाई तुला तर आजपर्यंत मी आडानी ठकू समजत होतो तू असं काही काम करशील हे मला स्वप्नात देखील खरं वाटलं नसतं पण खरं सांग माले हे शहाणपण तुला कसं सुचलं ग कष्टानं पैसा मिळवणं वाईट नाही मला आज तुझा खरंच अभिमान वाटतोय तू घरची खरी ग्रहलक्ष्मी शोभतेस बघ म्हणत सदानं कौतुकानं मालांची पाठ थोपटली दूध पिशव्यांचं व पेपरचं कमिशन आणि माझा पगार यात आपण घर खर्च भागवू थोडी खर्चात ही बचत करू तुमच्या शाळेतून मिळणारा पगार शिल्लक ठेवू तेवढीच आनंदच्या पुढच्या वर्षाच्या शिक्षणाच्या फीची तरतूद होईल कमी पडलं तर उसनवार करू पण जिद्द सोडायची नाही मालन आत्मविश्वासाने म्हणत होती होय मालन तुझी जिद्द आणि साथ असल्यावर मला कशाची भीती नाही आल्या प्रसंगाला धिराणं तोंड देत पुढं जायचं आनंद डॉक्टर झाल्यावर तू आणि मी सुखात झुल्यावर झुलायचं मस्त मजेत राहायचं बरं मालन आता झोपूया उद्या लवकर उठून आपल्याला कामावर जायचं आहे म्हणत सदाने दिवा मालवला आणि मालांच्या डाव्या हातावर डोकं ठेवून समाधानाने झोपला पहिल्या टममध्ये आनंद क्लासमध्ये सर्वप्रथम आला होता सेमिस्टर पद्धत असल्याने आनंदा प्रथमपासूनच रोज काळजीपूर्वक का अभ्यास करीत होता सर्वांच्या नजरा आनंदकडे लागल्या होत्या काही मित्र कौतुक का करीत होते तर कोणी उपरोधाने बोलत होतं आनंद मित्रा तुझे मनापासून अभिनंदन खरंच तू मनापासून अभ्यास केलासं त्यामुळे तुझे सर्व विषय सुटले एवढंच काय पण तू सर्वप्रथम आलास वर्गमित्र म्हणून मला तुझा अभिमान वाटतो नंदेश म्हणाला अरे तो साधा चहा घ्यायला देखील कॅन्टीनला येत नव्हता सतत अभ्यास आहे की अभ्यास मग वर्गात पहिला आला म्हणून काय विशेष कौतुक का आनंद कोणात मिसळत नाही फारसं बोलत नाही तो आपल्याच नादात असतो फ्रेंड बरोबर कधी बाहेर सुद्धा जात नाही की सुट्टी दिवशी पिक्चरलाही जात नाही पुढे भविष्यात याचा स्वभाव बघून याची बायकोसुद्धा बोर होऊन जाईल आपल्याला काय करायचं आहे म्हणा नितीन आपले मत व्यक्त करीत होता अरे यार आनंद शिपायाचा मुलगा शिपायाला पगार किती तो याला खर्चाला देणार किती म्हणून असा हा एक्कलकोंडा असतो परिस्थिती गांडू तो क्या करेगा पांडू फर्स्ट क्लास फर्स्ट येऊन काय करणार तर सारखी दवाखान्यात नोकरीच ना आपलं काय आपल्या डॅडचं हॉस्पिटल आहे डिग्री घेण्यापुरतं शिकायचं अजय टिमकी मिरवित होता काहीही असो त्याची जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची आहे आपण सर्व फ्रेंड बापाच्या पैशावर ऐश करतो मौजमजा करतो त्याचे वडील शिपाई असले म्हणून काय झालं आपण आनंदला मदत तर काही करत नाही पण नावे ठेवायची संधी सोडत नाही अ हे काही बरोबर नाही असं मला वाटतं अंजली बोलत होती अरे हिला त्याचा एवढा का पुळका येतो का, का सवयीप्रमाणे हुशार पोरला पटवायचा आहे की काय ही ड्रेस बदलल्या गत फ्रेंड बदलत्या मनालीने असे म्हणतात सर्व मित्रमैत्रिणी एकमेकांना टाळी देत उपरोधिक भावनेनं हसू लागल्या आनंद या सर्व चर्चा कानावर येऊन देखील दुर्लक्ष करीत होता श्रीमंत आईबाप्पाची पोरी त्यांची बरोबरी मला करून चालणार नाही ना सर्व मनासारखे होईल असं नाही त्यांचा तरी काय दोष म्हणा त्यांची परिस्थिती वेगळी उच्च उत्पन्न गटातील काही मध्यम उत्पन्न गटातील काही आणि माझ्यासारखी परिस्थितीने गरिबीने गांजलेली सामान्य पालकांची थोडी मला परिस्थितीचे भान ठेवूनच शिक्षण पूर्ण करायचं आहे शुल्लक गोष्टींकडे लक्ष देऊन मला माझ्या ध्येयापासून विचलित व्हायचं नाही त्यांची दोस्ती आणि मस्ती पैशावर अवलंबून आहे त्यांना गरिबीची जाणीव नाही कणव नाही की आईवडिलांच्या कष्टाचे मोलही नाही हे फक्त सुखाचे सुपते आहेत असणाऱ्याला पैशाचं महत्त्व कळत नाही कारण लक्ष्मी त्यांच्याच मागे धावत जाते पैशाघरी पैसा जातो आणि ताकाघरी ताक जाते पैसा नसणाऱ्याला पदोपदी ठेचा खाव्या लागतात कारण दारिद्र्य त्यांची पाठ सोडत नाही दारिद्र्य आहे म्हणून लक्ष्मी नाही असा आपला विचित्र खेळ चालू आहे आई बाबांनी माझे नाव आनंद ठेवले आहे मला माझ्या स्वकर्तृत्वानं घरात आनंदी वातावरण निर्माण करावं लागेल त्यासाठी जाणीवपूर्वक जिद्दीने आणि चिकाटीने वाटचाल केली पाहिजे कोण काय म्हणतंय याकडे लक्ष देत बसलो तर माझे ध्येय दुरावेल मला आईबाबांचे कष्ट लक्षात घेऊन वाटचाल केली पाहिजे लोक बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष करावे आणि इतरांनी जरी आपल्या मार्गात काटे पेरले तरी आपण हसत मुखाने काटेरी वाट तुडून इच्छित ध्येयाच्या मखमली घड्यांपर्यंत पोचायचे आहे असा निर्धार आनंद मनाशी करीत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद